नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बालाजी सोमवंशी, आपलं माझ्या मॅथ्स अँड टेक्नॉलॉजी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 प्रथम सत्र परीक्षा 2021 म्हणजेच प्रथम सत्र परीक्षेची सराव पेपर सराव परीक्षा आपण यामध्ये पाहणार आहोत। आणि यामध्ये कमी केलेला जो काही अभ्यासक्रम आहे त्यानुसार ही प्रश्नपत्रिका बनवलेली आहे। त्यापूर्वी तुम्ही व्हिडिओ क्रमांक 1 आणि व्हिडिओ क्रमांक 2 मध्ये पूर्वीचे प्रश्न पाहिले असतील। आता जे शिल्लक राहिलेत आपले प्रश्न 4 आणि प्रश्न 5 आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तुम्ही जर माझं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राइब करा। चला तर मग पाहूया प्रश्न 4 आणि 5। प्रश्न 4, पुढीलपैकी कोणतेही दोन उपप्रश्न सोडवा, एकूण गुण असतील 8। आपल्याला इथं 3 उपप्रश्न दिले असतील, त्यापैकी कोणतेही दोन सोडवायचे आहेत आणि हे किती मार्कासाठी असेल। प्रत्येक प्रश्न हा 4 गुणांसाठी बोर्ड परीक्षेत विचारला जाऊ शकतो। प्रश्न पहिला, दोन समरूप त्रिकोणापैकी लहान त्रिकोणाच्या बाजू 4 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर, 6 सेंटीमीटर लांबीच्या आहेत आणि मोठ्या त्रिकोणाची परिमिती 90 सेंटीमीटर आहे, तर मोठ्या त्रिकोणाच्या बाजू काढा। मग आता इथं दोन त्रिकोण काढून घेऊ आपण। पहिला हा लहान त्रिकोण, हा मोठा त्रिकोण, मग याला नावं देऊ आपण काहीतरी। समजा हा त्रिकोण ABC आहे असं म्हणू, ABC, आणि हा दुसरा त्रिकोण मोठा त्रिकोण हा PQR गृहीत धरू आपण। PQR हा मोठा त्रिकोण आहे। मग लहान त्रिकोणाच्या बाजू दिलेल्या आहेत किती, 4, 5, 6। मग आपण गृहीत धरू इथं 4, 5, 6। तर काय करायचं आहे, मोठ्याची काय दिली आपणाला, तिन्ही बाजूंची बेरीज दिली आपणाला किती, 90। तर आपणाला काय करायचं आहे, मोठ्या त्रिकोणाच्या बाजू काढायच्यात। मग प्रथम काय करू आपण, दोन त्रिकोण आपणाला समरूप दिलेले आहेत। मग सुरुवातीला सांगू आपण, त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR, हे दोन त्रिकोण समरूप आहेत। मग हे जर दोन त्रिकोण समरूप असतील तर यांच्या संगत बाजू कशा असतात, प्रमाणात असतात, हे पक्ष उदाहरणात दिलेले आहे। मग बाजूंच्या लांबी आपण AB बरोबर 4, BC बरोबर 5 आणि AC बरोबर किती दिलेलं आहे, 6। आणि मोठ्या त्रिकोणाची परिमिती, मोठ्या त्रिकोणाची परिमिती दिलेली आहे आपणाला किती आहे, परिमिती बरोबर 90, हे दिलेलं आहे एवढं पक्षामधली माहिती। मग दोन त्रिकोण कसे आहेत, समरूप आहे। दोन त्रिकोण जर समरूप असतील तर त्यांच्या संगत बाजू कशा असतात, प्रमाणात असतात। मग AB भागिले PQ बरोबर BC भागिले QR बरोबर तिसरी बाजू असेल AC भागिले PR। आणि याचं कारण समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू, समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू, समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू, कोणत्या बाजू आहेत या, संगत बाजू। मग ज्यांच्या ज्यांच्या किमती आहेत आपण त्या किमती ठेवू। तर आपण AB ची किंमत आहे आपल्याकडं किती, AB ची किंमत दिलेली आहे म्हणजे 4 भागिले PQ बरोबर 5 भागिले QR बरोबर AC ची किंमत दिली आहे किती आहे, 6 भागिले PR, 6 भागिले PR। फक्त आपण किमती ठेवल्या। मग याला जर आपण समान गुणोत्तराचा सिद्धांत जर वापरला तर प्रत्येक गुणोत्तर कसं आहे, सारखं आहे। मग आपल्याला इथं दुसऱ्याच्या बाजू कोणतीच दिलेली नाही, मग त्यासाठी परिमिती दिली आहे। मग आपण काय करू, याला समान गुणोत्तराचा सिद्धांत वापरू। समान गुणोत्तराच्या सिद्धांताने, कारण सगळे गुणोत्तर कसे आहेत, सारखे आहेत, म्हणून काय लिहिता येईल, मग प्रत्येक गुणोत्तर K बरोबर प्रत्येक गुणोत्तर K बरोबर म्हणजे प्रत्येकाची किंमत, K म्हणजे हे तिन्ही पण असतील कोणत्याची किंमत बरोबर करा, सर्वांची बेरीज, अंशांशाची बेरीज, छेदांची बेरीज आपण करू शकतो, म्हणजे 4 अधिक 5 अधिक 6 भागिले इकडं काय असेल मग, PQ अधिक QR अधिक PR, सर्वांची बेरीज केली म्हणजेच काय येईल, हे K बरोबर 6 5 4 9 6 15 किंवा 6 4 10 5 15 आणि भागिले इथं PQ अधिक QR अधिक PR म्हणजेच हे PQ QR PR म्हणजे त्रिकोणाची परिमिती किती दिलेली आहे आपल्याला, 90 बरोबर 90, म्हणून 15 1 15 15 सखी
90, म्हणून के ची किंमत मिळाली आपल्याला 1/6, किंवा इथं परिमिती बरोबर 90, म्हणजेच या ठिकाणी आपण परिमिती म्हणजे लिहायला पाहिजे होतं काय, पी क्यू अधिक, म्हणजेच वाटलं तर इथं लिहितो मी पी क्यू अधिक क्यू आर अधिक पी आर बरोबर किती 90. मग के ची किंमत मिळाली 1/6. मग यावरून आता तिकडच्या बाजू काढायच्या आहेत आपल्याला, कोणकोणत्या बाजू असतील, मग आता हे काय लिहिता येते आपल्याला, 4/PQ = 5/QR = 6/PR = प्रत्येक गुणोत्तर आहे किती मग 1/6. के ची किंमत प्रत्येक गुणोत्तराची किंमतच तेवढी आली ना, 1/6. मग त्याच्यावरून पहिली बाजू काढून घ्या, मग PQ बरोबर हां पहिल्याचा आणि तिसऱ्याचा गुणाकार करा, काय येईल मग PQ * 1 PQ, 4 * 6 4 * 6 म्हणजेच किती असेल 24 सेंटीमीटर. दुसरी बाजू तशीच काढायची आपल्याला, हे 5/QR = 1/6 ह्यांची तुलना करू, म्हणजे QR = 1 म्हणजेच QR 6 * 30, म्हणजेच 5 * 6 = 30 सेंटीमीटर. त्याचप्रमाणे तिसरी बाजू ह्या दोन्हीची तुलना करा, 6/PR = 1/6 म्हणजेच PR = 6 * 6 म्हणजेच 6 * 6 = 36 सेंटीमीटर. म्हणून त्रिकोण PQR च्या बाजू मिळाल्या आपल्याला PQ = 24, 30 आणि 36 सेंटीमीटर. प्रश्न दुसरा, सोबतच्या आकृतीमध्ये M हा बाजू QR चा मध्यबिंदू आहे, कोण PRQ = 90° असेल तर सिद्ध करा PQ² = 4PM² + 3PR² आता हे सिद्ध करते वेळेस आकृती पहा, PRQ या ठिकाणी 90°चा कोन दिलेला आहे आणि नंतर काय सांगितलं आहे, M हा कुणाचा मध्यबिंदू आहे, QR चा मध्यबिंदू आहे, म्हणजेच आपण इथं सांगू M हा QR चा मध्यबिंदू आहे, मध्यबिंदूचा गुणधर्म माहीत आहे आपल्याला, मध्यबिंदू आहे हे कुठं दिलेलं आहे, उदाहरणातच दिलं आहे आपल्याला पक्ष. हा जर मध्यबिंदू असेल तर ह्या दोन बाजू कशा येतात, सारख्या, म्हणजेच काय सांगता येईल मग आपल्याला, RM = RM = MQ = 1/2 QR हे वाटलं तर ह्याला समीकरण 1 म्हणू आपण. हे जी किंमत मिळाली म्हणजे RM = MQ = 1/2 QR. मग आता इथं दोन काटकोन त्रिकोण आहेत पहा, कोणता त्रिकोण PRM काटकोन त्रिकोण आहे आणि त्रिकोण PRQ हा सुद्धा काटकोन त्रिकोण आहे. मग आपण काय करू, पहिल्या छोट्या काटकोन त्रिकोणात काटकोन त्रिकोण PRM मध्ये पायथागोरसच्या प्रमेयाने काय लिहिता येते मग, कर्णवर्ग = पाया² अधिक उंची². मग आता इथं पाया कोणता आहे, उंची कोणती आहे, बघा मग आपण असं लिहितो पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग = कर्णाचा वर्ग असं पण लिहिता येईल आपल्याला, म्हणजेच PR² = RM² = PM² कशावरून लिहिलं आपण, पायथागोरसच्या प्रमेयावर. परंतु ह्या RM ची किंमत किती काढलेली आहे आपण, 1/2 QR, मग इथं ठेवू आपण हे PR² = 1/2 QR = PM². मग ह्याचा वर्ग करून घेऊ, PR² = 1/QR म्हणजे QR² / 2² = 4 = PM². दोन्ही बाजूस 4 ने गुणाकार करू, दोन्ही बाजूस म्हणजेच काय येईल इथं, 4PR² = QR² बरोबर. आता इथं 4 ने गुणाकार केला, इथं करायची गरज नाही, 4 कटून जाईल, इथं पण 4 ने गुणाकार करा, 4PM² मग हे 4PR² उजवीकडे टाकू आपण, डावीकडे फक्त ठेवू QR² = 4PM² - 4PR² याला समीकरण म्हणू 2. मग त्याचप्रमाणे
किंवा तसेच मोठ्या काटकोन त्रिकोणात, तसेच काटकोन त्रिकोण, काटकोण त्रिकोण कोणता हा पी आर क्यू मध्ये, पी आर क्यू मध्ये पायथागोरसच्या प्रमेयाने, पायथागोरसच्या प्रमेयाने, पायथागोरसच्या प्रमेयाने काय सांगता येईल मग? पायथागोरसच्या प्रमेयाने कर्णवर्ग बरोबर पायावर्ग अधिक उंचीवर्ग म्हणजेच पी क्यूचा वर्ग बरोबर, पी क्यूचा वर्ग बरोबर पी आरचा वर्ग अधिक क्यू आरचा वर्ग. हे खालची बाजू क्यू आर आहे, इकडची बाजू ही पी आरचा वर्ग अधिक क्यू आरचा वर्ग. मग आता दोन्ही किमती वाटले तर ह्याला काय करा, समीकरण तीन म्हणा. आता तीन कशासाठी, हे दोन, आता समीकरण दोनमधली जी किंमत आहे क्यू आर वर्गची ती किंमत इथं ठेवू आपण क्यू आर वर्गला. मग समीकरण दोन व तीन वरून, समीकरण दोन व तीन वरून, दोन व तीन वरून काय सांगता येते मग, पी क्यूचा वर्ग बरोबर, पी क्यूचा वर्ग बरोबर पी आरचा वर्ग अधिक. आता या ठिकाणी क्यू आर वर्गची किंमत जी आहे का समीकरण दोनमधली ठेवा, क्यू आर वर्गची किंमत काय, चार पी एमचा वर्ग हे वजा चार पी आरचा वर्ग, चार पी एमचा वर्ग, चार पी एमचा वर्ग अधिक चार पी आरचा वर्ग, चार पी आरचा वर्ग. मग या ठिकाणी हां एक मिनिट, तर इथं काय आहे समीकरण दोनमध्ये, चार पी एमचा वर्ग वजा आहे, या ठिकाणी काय आहे हे उणे आहे, उणे चार पी आरचा वर्ग. मग चार पी आर वर्गमधून एक पी आर वर्ग गेला, किती राहील मग, हे पी क्यूचा वर्ग बरोबर चार पी एमचा वर्ग, हे जशास तसं घेतलं. मग हे चारमधून एक गेला, दोघांचे सहगुणकेचा चार याचा एक आहे, चारमधून एक गेला तीन राहिले, म्हणून काय असेल, तीन पी आरचा वर्ग, पी क्यूचा वर्ग बरोबर चार पी एमचा वर्ग वजा तीन पी आरचा वर्ग. आणि आपल्याला सिद्ध करायला हेच सांगितलेलं आहे, पहा पी क्यूचा वर्ग. तर या ठिकाणी एक संदर्भ द्यायचा राहिला आहे आपला, काय लिहित किंमत कुठं ठेवली होती आपण या ठिकाणी ठेवली होती, तर वाटलं तर इथं कंसात लिहा एक वरून, कारण किंमत सांगावं लागेल आपल्याला, कारण एकमध्ये किंमत, एकमधलीच किंमत आर एमची ठेवली होती आपण इथं, म्हणून कंसामध्ये कारण एक वरून. प्रश्न तिसरा, शेजारील आकृतीत रेषा एल ही केंद्र व असलेल्या वर्तुळाला बिंदू पी मध्ये स्पर्श करते, बिंदू क्यू हा त्रिज्या ओपीचा, ओपीचा मध्यबिंदू आहे, बिंदू क्यूला सामावणारी जीवा आर एस समांतर रेषा एल, जर आर एस बरोबर 12 सेंटीमीटर असेल तर वर्तुळाची त्रिज्या काढा. आता वर्तुळाची काय करायची आपल्याला, त्रिज्या काढायची आहे. मग इथं काय सांगितलेलं आहे आपल्याला, इथं वर्तुळाची त्रिज्या ओपी ही वर्तुळाची त्रिज्या आहे, ओ एस सुद्धा वर्तुळाची त्रिज्या आहे. मग आपण काय करू, इथं सांगितलेलं आहे काय काय उदाहरणामध्ये ती माहिती लिहून घेऊ अगोदर. क्यू हा मध्यबिंदू सांगितलेला आहे, रेषा एल समांतर आर एस, मग रेषा एल, रेषा एल समांतर कोणाला आहे, आर एसला समांतर आर एस. मग आणि नंतर दुसरं काय सांगितलेलं आहे, क्यू हा ओ पीचा, ओ पीचा मध्यबिंदू आहे आणि क्यूला सामावणारी रेषा समांतर आहे. परत दुसरं काय सांगितले, मग आता रेषा एल समांतर आर एस हे सांगितलेलंच आहे, पण त्यापूर्वी आणखीन दुसरं काय सांगितलेलं आहे, एल ही काय आहे, एल ही स्पर्शिका आहे, म्हणजेच रेषा एल, रेषा एल समांतर कोणाला, सॉरी लंब, रेषा एल लंब ओ पी, स्पर्शिका त्रिज्या प्रमेय, स्पर्शिका त्रिज्या प्रमेय, स्पर्शिका त्रिज्या प्रमेय. मग या ठिकाणी लंब आहे म्हणजेच कोण पी बरोबर किती असेल, कोण पी या ठिकाणचा कोण पी बरोबर किती, 90 अंश. मग हा जर 90 असेल आणि परत ह्या दोन रेषा कशा सांगितल्यात, समांतर सांगितल्यात, म्हणून कोण क्यू बरोबर सुद्धा काय असेल मग, म्हणून कोण ओ क्यू एस बरोबर सुद्धा किती असेल, 90, कारण दोन रेषा समांतर आहेत तर संगत कोण कसे असतात, एकरूप असतात. कोणता कोण आहे हा, संगत कोण, हा कोणता कोण, संगत कोण, रेषा समांतर आहेत, संगत कोण एकरूप असतात. मग ओ क्यू एस हा 90 चा मिळाला आहे,
मग नंतर आणखीन काय दिलेलं आहे आपल्याला, दुसरं दिलेलं आहे ओ क्यू बरोबर क्यू पी, कारण क्यू हा कुणाचा मध्यबिंदू आहे, क्यू हा ओ पीचा मध्यबिंदू आहे, पक्षामध्ये सांगितले ना हा मध्यबिंदू आहे. ओ क्यू बरोबर क्यू पी बरोबर 1/2 ओ पी, 1/2 ओ पी हे लिहिता येते आपल्याला. मग आपण काय करू, आता हे अंतर दोन तर सारखे झालेले आहेत आपल्याला, हे दोन अंतर सारखे मिळालेत. मग इकडची त्रिज्या काढून घेऊ, ओ एस काढून घेतलं आपण, ओ एस जोडलं, मग काटकोन त्रिकोण किंवा ह्याला काय करा, समीकरण एक म्हणा. मग त्रिज्या ओ एस बरोबर काय असेल, दुसरं ओ एस बरोबर ओ पी, ओ एस बरोबर ओ पी, कारण काय सांगणार याचं, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या सारख्याच आहेत. मग आपण काय करू, समजा हा तर या ठिकाणी हे अंतर सांगायचं राहिलेलं आपलं, ओ पी बरोबर ओ क्यू बरोबर 1/2 ओ पी, म्हणजेच हे बरोबर किती येईल हो हे अंतर, ओ पी बरोबर म्हणजेच ओ क्यू बरोबर क्यू पी बरोबर हे एकूण अंतर दिलेलं आहे आपल्याला 12, म्हणजेच हे अंतर काय असेल 6, हे अंतर मिळालं 6, इकडचं अंतर मिळालं 6. मग समजा ओ एस बरोबर ओ पी बरोबर एक्स, वर्तुळाची त्रिज्या आपण एक्स मानली, म्हणजे हे काय असेल एक्स, मग म्हणून ओ क्यू बरोबर काय येईल हो, ओ क्यू बरोबर एक्स भागिले 2. ओ क्यूची किंमत काय मिळेल आपल्याला, एक्स भागिले 2, ही एक्स असेल तर हे त्याच्या निम्म असणार आहे का, तर हे एकूण अंतर एक्स आहे, तर ह्याच्या निम्म हे दोन सारखे दाखवलेत. मग काटकोन त्रिकोण ओ क्यू एसमध्ये पायथागोरसच्या प्रमेयाने काय लिहिता येते, मग कर्णवर्ग बरोबर पायावर्ग अधिक उंचीवर्ग, म्हणजेच एक्सचा वर्ग बरोबर एक्स भागिले 2 याचा वर्ग अधिक 6चा वर्ग, म्हणजेच एक्सचा वर्ग बरोबर ह्याचा वर्ग करून घ्या, एक्स वर्ग भागिले 4 अधिक 6चा वर्ग 36, दोन्ही बाजूला 4ने गुणाकार करा, 4x चा वर्ग बरोबर एक्सचा वर्ग अधिक 36 गुणिले 4, 4 सख 24, 4 2, 4 3 12 2, 14 144, ह्याला डावीकडे घेतलं, 4x चा वर्ग वजा एक्सचा वर्ग बरोबर 144, म्हणजेच 3x वर्ग बरोबर 144, तर एक्स वर्ग बरोबर 144 भागिले 3, 3 भाग द्या, 3 4 12, किती उरले 2 उरले, 3 8 24, मग एक्स वर्ग बरोबर 48, तर एक्स बरोबर 48 तर वर्गमूळ तर निघत नाही, पण 48लाच कसं लिहू शकतो आपण, वर्गमुळात 16 गुणिले 3, आणि ह्याचं वर्गमूळ 16चं 4, वर्गमुळात 3, म्हणून वर्तुळाची त्रिज्या किती असेल, वर्तुळाची त्रिज्या बरोबर 4 वर्गमुळात 3 सेंटीमीटर, 4 वर्गमुळात 3 सेंटीमीटर आहे. प्रश्न 5वा, पुढीलपैकी कोणताही एक प्रश्न उपप्रश्न सोडवा, 3 गुण असतील, 2 दिलेले, दोन्हीपैकी एक कोणताही सोडवायचा आहे. आकृतीत पी एस बरोबर 2, एस क्यू बरोबर 6, क्यू आर बरोबर 5, पी टी बरोबर एक्स आणि टी आर बरोबर वाय. तर एक्स आणि वायच्या योग्य किमतीच्या अशा जोड्या शोधा की ज्यामुळे रेषा एस टी समांतर क्यू आर असेल. मग आता पी एसची किंमत दिली आहे 2, आणि इकडं एस क्यूची दिलेली आहे 6, आणि इथली किंमत आहे एक्स, इथली किंमत आहे वाय. मग आपण काय करू, याचे गुणोत्तर काढून घेऊ, काय असेल मग पी एस भागिले एस क्यू बरोबर, हां किमती ठेवा, पी एसची किंमत 2/6, म्हणजेच किती मिळेल हे 1/3, 1/3. मग आता हे एक गुणोत्तर आहे, मग आता हे रेषा समांतर असण्यासाठी 2 गुणोत्तर सारखे असणे गरजेचे आहेत, म्हणून एक्स भागिले वाय बरोबर सुद्धा काय असेल, म्हणून
एक्स भागिले वाय बरोबर काय गुणोत्तर असेल 1/3 बरोबर। आता ह्याच्या किमती कोणत्याही ठेवा, मग कोणकोणत्या किमती ठेवता येतील तुमच्या हिशोबानं कोणत्या पण किमती ठेवा, उत्तर बरोबर येऊ शकेल। 1.5 भागिले 4.5 तीसुद्धा किंमत चालेल, किंवा 3/9 योग्य किमती, 3/x/y = 3/9 ही सुद्धा किंमत चालते। म्हणून x = 3 y = 9 फक्त एक का घेतली अशा किमती, तर ह्याच्या किती तिप्पट किंमत आली पाहिजे, 2 तिप्पट 6 तसं इथं 1 ची किंमत जर 3 ठेवली तर वायची किंमत 9। त्यानंतर आणखीन दुसरी किंमत 1.5 आणि दुसरी काय घेता येईल आपल्याला 4.5, 1.5 आणि 4.5 ही सुद्धा किंमत घेता येऊ शकते। म्हणून 1 ची किंमत 3 असेल, वायची किंमत 9 असेल, पण कशाच्या आधारे, मग ह्या जर 2 किमती जर असतील तर प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासाने ह्या 2 रेषा कशा असतील, समांतर असतील। म्हणून मग काय, x = 3 y = 9 असेल तर ST समांतर काय असेल, मग ST समांतर QR, किंवा XY च्या दुसऱ्या किमती काय घेता येतात, मी सांगितले तुम्हाला 1.5 आणि 4.5, कारण कोणत्याही किमती अशा घ्या की त्रिकोणाच्या गुणधर्मसुद्धा इथं विचार करानंतर त्रिकोणाच्या तिन्ही म्हणजे कोणत्याही 2 बाजूंची बेरीज 3 बाजूपेक्षा जास्त आली पाहिजे, या गुणधर्माचा वापरसुद्धा करता येईल। प्रश्न दुसरा, आकृतीत ओ केंद्र असलेल्या वर्तुळात कोण AOB वर 90° कोण ABC बरोबर 30° तर कोण CAB काढायचा आहे, कोण CAB आपल्याला काढायचा आहे। मग प्रथम आपण ह्या कंसाचे मापं काढून घ्या, कोण CAB म्हणजे ह्या पूर्ण कोणाचं माप काढायचं। मग ह्या पूर्ण कोणाचं माप काढण्यासाठी आपल्याला या ठिकाणी कंस AB बरोबर काय आहे, माप कंस AB बरोबर किती येईल, 90° कंसाची व्याख्या, किंवा केंद्रीय कोणाचं माप आणि कंसाचं माप कसं असते, सारखंच असते, कंसाची व्याख्या। मग एक मिळालं, कंस AB मिळाला, मग कंस CA काढून घ्या, माप कंस AC बरोबर कसा असेल, मग ह्या कंसाचं माप कसं असते, ह्या कोणाच्या दुप्पट असते, 2 गुणिले माप कोण कोणता असेल, ABC, आणि याचं कारण काय असेल, आंतरलिखित कोणाचे प्रमेय। आता तुम्हाला कोणाचा प्रमेय असा तुम्ही वापरलेलाच नाही, कसा वापरलेला आहे, माप कोण ABC बरोबर 1/2 माप कंस AC, पण आपल्याला कंस ACचं माप काढायचं असल्यामुळं असं लिहिले आपण, म्हणजे 2 गुणिले ABCचं माप किती दिले आपल्याला, लोका या कोणाचं 30, 2 गुणिले 30 बरोबर किती येईल, मग हे 60° म्हणजे इकडचा कोण मिळाला, कंस मिळाला 60°, इकडचा मिळाला 90°। तर आता कंस BC काढून घ्या, माप कंस BC बरोबर काय असेल, मग 360 वजा ह्या दोघांची बेरीज, कोणत्याचे 90 अधिक 60, मग 360 वजा 9 × 15 म्हणजे 150, 360 मधून 150 गेले, किती राहतील, मग करा वजा बाकी, 0, 6 मधून 5 गेले 1 राहिला, आणि 3 मधून 1 गेला 210, माप कंस BC मिळाला 210। मग ह्या कंसाचं माप आहे पूर्ण किती, 210, तर ह्या कंसाच्या निम्म ह्या कोणाचा आहे, आंतरलिखित कोणाचा प्रमेय माहितीच आहे आपल्याला, मग माप कोण CAB बरोबर 1/2 माप कंस कोणता असेल, माप कंस BC, हा विशाल कंस आहे, विशाल कंस, आणि याचं कारण आंतरलिखित कोणाचे प्रमेय। मग किंमत ठेवूयात, 1/2 × BC चं माप मिळाले 210 भागिले 2, त्या भाग बे एक बे 210च्या निम्मा 105, 0 आणि 5 × 2 = 10, म्हणून माप कोण CAB बरोबर 105°। आता ही जी सराव प्रश्नपत्रिका प्रथम सत्राची बनवलेली आहे, या प्रश्नपत्रिकेची PDF
तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहे। अशा प्रकारे आपण सराव प्रश्नपत्रिका प्रथम सत्र भूमिती भाग 2 पाहिलेली आहे। धन्यवाद, थँक्यू।